मालिश केली ना की बरं वाटेल बघा तुम्हाला. अगं ते तेल वगैरे नको ग, एकतर मला ना कोणी माझी अशी सेवा केलेली मला नाही आवडत. अहो तुमची सेवा करणं हा माझा धर्म आहे आणि ती करून घेणं तुमचा हक्क. तेव्हा मी काय करते ना ते चुपचाप करून घ्या. आजवर कोणीही माझी इतकी काळजी घेतली नाही, असं पाहायला वगैरे तेल लावलं नाही. गौरी सगळ्यांपेक्षा तू किती वेगळी आहेस का. माझ्या आयुष्यातली तुझी जागा कोणीही कधीही घेऊ शकणार नाही. काय झालं असे गप्प का, तुम्ही रागावला नाहीत ना माझ्यावर. नाही नाही मला तो प्रसंग आठवला जेव्हा तू माझ्या पायाला ते भांबुर्ड्याच्या पाल्याचा लेप लावला होतास ना, आठवतंय? घरातले सगळे भडकले होते तुझ्यावर. आठवतंय ना, सगळेजण नाक बांधून राहिले होते आणि त्यांचा तरी काय दोष आहे म्हणा, ह्या तेलाला इतका घाणेरडा वास येत होता. अहो तुम्हाला एक गंमत सांगू. काय? थोड्या वेळाने या तेलाला सुद्धा असाच घाणेरडा वास यायला लागेल. शी ए नको. अहो मी मस्करी करत होते तुमची. तुम्ही नीरजाबाईंना समजावा, त्या त्यांची काळजीच घेत नाही. का आता काय केलं तिने? अहो ते हाताचं बँडेज असत ना ते काढून बसल्या होत्या मगाशी. आणि त्या दुखऱ्या हाताने पाण्याचा जग उचलत होत्या. अरे ही काय वेळी झाली आहे का? आम्ही आताच दम देऊन येतो. अहो पण तुमचा पाय असं काय नाही. हॅलो थांब. अहो आता ही नीरजाबाईंना रागावतील उगीच बोलले मी. अविनाश हे काय, मी अजून जागेच आहात? झोपा आता, किती रात्र झाली आहे. जरा विचार करतोय. ही काय वेळ झाली विचार करायची, झोपा. ऐक तर अनु, मी विचार करतोय निखिल आणि गौरीला 4 दिवस कुठेतरी बाहेर पाठवायचं. काय घाई आहे आणि सध्या नीरजा आली इकडे, ती इथे असताना गौरीला असं घराबाहेर पाठवणं मला तरी योग्य वाटत नाही. नीरजाचा काय संबंध आहे याच्याशी? निखिल गौरीला घेऊन बाहेर जाणार आहे, जाईल घेऊन तिला. मला नाही हा पटत. ठीक आहे, नीरजा किती 15 दिवस आहे ना इकडे, 15 दिवसानंतर जातील ते. मी आधीच बुकिंग करून ठेवतो. ठीक आहे उद्या करताय ना, उद्याच उद्या बघू. झोपा आता. ठीक आहे झोपा. मी काय म्हणतो आता काय, त्याला उद्या आठवणींनी सकाळी सांगू की आधीच बुकिंग करून सरप्राईज देऊ. झोपा आता, मला एक खूप झोप आली प्लीज. ठीक ठीक आहे सकाळी बघूया काय ते. हा हा हा.
हॅलो केतू, एक गुड न्यूज आहे. कसली न्यूज? असं पटकन सांगितलं तर त्यात गंमत काय राहणार? गेस कर. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे म्हणजे तुम्हाला कुठेतरी मोठी ऑर्डर मिळाली आहे, राईट? छे, ही गुड न्यूज आठवड्यात दोनदा असतेच आमच्याकडे. केतकी, ही एक स्पेशल गुड न्यूज आहे. तूच सांग काय ते. एक मिनिट, एक मिनिट. आपल्या लग्नाची तारीख ठरली आहे बरोबर? नाही, पण त्याच्या इतकी स्पेशल आहे. त्याच्याच इतकी? मला खरंच नाही कळत आहे, तूच सांग ना. तुला लग्नाच्या आधीच प्रमोशन मिळणार. म्हणजे काय यार, एवढी हिंट देऊन सुद्धा तुला गेस करता येत नाही. हे बघ, तू आमच्याकडे माझी बायको म्हणून, दादांची बहिणी म्हणून आणि बहिणींची जाऊ म्हणून येणार आहेस ना, आणि त्या नात्यात आणखीन एक नातं जोडणार आहे. यू मीन टू से वहिनी? वहिनींकडे गुड न्यूज आहे? येस. आता कसं काय ओळखलंस? मला वाटलंच होतं, इतकी पण डंबो नाहीयेस तू. ए पण खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मी वहिनींना फोन करून कॉंग्रॅट्स करते. त्या दोघांना खूप आनंद झाला असेल ना रे? दोघही नाही, आम्ही तिघही. केतकी, मला लहान मुलांची खूपच हौस आहे. क्रिकेटची टीमच तयार करू आपण. काय? हे केतू, आय रिअली विश यार की मला सुपरमॅन सारखं उडता आलं असतं ना, तर ही गुड न्यूज झाल्या मी तुझ्याच वाट उडून आलो असतो. मला पण तुझी खूप आठवण येते. काय बोलतेस? खरंच मला पण खूप वाटते की आता तू माझ्या जवळ हवा होतास. तू मला भेटलास ना तेव्हा मला कळलं की तू किती निर्मळ मनाचा आहेस. नाहीतर मी आधी फक्त माझ्या नशिबालाच दोष देत होती. पण एक मात्र खरं आहे, विशालच्या अशा वागण्यामुळे मला कळलं तरी की मी काय कमवलंय. क्या बात है, आज हम अपनी ही तारीफें सुन रहे हैं. That's great. आणि हो, त्या स्टुपिड विशालचा चॅप्टर तुझ्या आयुष्यातून कधीच पुसलं गेलं. आणि प्लीज, त्या स्टुपिडशी माझं कंपॅरिझन सुद्धा करू नको. हो. Just say, said, 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 said and only said. I love you, said. हे पण चालेल. Love you, said. Love you too. काय मूर्खपण आहे, बँडेज काय काढून ठेवलंस तू? ओ, म्हणजे गौरीनी तुला सांगितलं तर. एक नंबरची चमची आहे. तिनेच मला सांगितलं आणि तिने मला तुझ्या काळजीपोटी सांगितलं. मी करे, मी दिवसभर ते बँडेज बांधून असते. मला इतका कंटाळा आहे तू माहितीये. मान्य आहे मला, पण ते काढून ठेवल्यानंतर आणखी दुखापत होऊ शकते. चालेल तुला? नाही. ठीक आहे, मग लवकर बँडेज लावून घे. हे काय, तू हळदीचं दूध प्यालेली नाही? खूप बोर आहे रे ते. हो ना, पण ते औषध म्हणून प्यावं लागेल. पिते आधी. पिते मी. नक्की? प्रॉमिस. ठीक आहे, ते पी आणि मग झोप. उद्या सकाळी मला पुन्हा भेटायला येशील ना? ये. बाय. निक, तुला आठवतंय
पूर्वी माझी प्रत्येक सकाळ ही तुझ्या गुड मॉर्निंग मेसेजने व्हायची. मी ते सगळे मेसेज. बरीच रात्र झाली आहे. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काहीही असू देत, निक मला बघायला आला. त्याने मला प्रेमाने दूध प्यायला सांगितलं. याचाच अर्थ त्याचं अजूनही माझ्यावरच प्रेम आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.